शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर। ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर, त्वरा करा। ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध। शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर। सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। रस्ता काँक्रीटीकरणाचे काम खोदून करावे लागत आहे, त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करीत असताना अडचण निर्माण होत असेल, पण 2 महिने त्रास सहन करा, पुढील अनेक वर्ष त्रास होणार नाही। तरी नगर शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती मी करत आहे। आपण सर्वजण मिळून विकास कामांतून शहराचा कायापालट करू, असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी केले। शहरातील जुने RTO ऑफिस रस्ता काँक्रीटीकरण कामाची आमदार जगताप यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते। फिरोदिया शिवाजीयन्स एंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी झालेल्या विविध वयोगटाच्या फुटबॉल सामन्यात आठरे पाटील आर्मी पब्लिक आणि रामराव आदिक स्कूल संघांनी दणदणीत विजय मिळवला। सर्व सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघांना एकही गोल करता आला नाही। दुपारच्या सत्रानंतर रिमझिम पावसात फुटबॉलचे सामने रंगले होते। ही स्पर्धा नगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहे। नगर शहरासह परिसरात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे। मंगळवारी झालेल्या पावसाने सीना नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर आला, त्यामुळे नगर कल्याण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता, तर पर्यायी रस्ता चिखलाने माखल्याने नगरकरांची तेदा तिरपीट उडाली। नगर शहरात गेल्या 3 दिवसापासून रोज पाऊस पडत आहे। काल दुपारी पुन्हा पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते। पावसाने अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले। रात्रीच्या पावसाने सीना नदीला बुधवारी पूर आला होता, त्यामुळे नगर कल्याण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता। शहर पाणी पुरवठा योजनेच्या विद्युत पंपाला वीज पुरवठा करणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीवर विळद घाट येथे मंगळवारी रात्री बिघाड झाल्याने पाणी उपसा बंद झाला। वीज वितरण व मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्ती केली, त्यामुळे मुळा धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा झाला नाही। परिणामी शहरातील पाणी पुरवठा 1 दिवसाआड होणार असल्याचे महापालिकेमार्फत कळवण्यात आले। अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन अत्याचार केला, पीडितेचे मोबाईलवर फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना नगर शहरात घडली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रतीक येशुदास भारसकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ऑक्टोबर 2023 ते जुलै 2024 दरम्यान शहरातील एका लॉजवर ही घटना घडली। शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल, पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोर वहिनी आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। सेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 98 50 20 00 17। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।